बापा झाला होता थोड़ा सेंटी पाठवले मग जिनीला खेळण्या मिनी संगे 2020 संगे जिनीच्या मिनी करी करामती वाटती लोकांना झाली ही भानामती मिनीची असे मती जिनी दे त्याला गती करमणुकीचे दोघेही सेनापती जमली दोघांची गट्टीत की आता नाही कोणाची ही भीती जिनी आणि मिनी मिनी आणि जिनी जिनी आणि मिनी जिनी आणि मिनी मिनी आणि जिनी जिनी आणि मिनी मिनी या घराची परिस्थिती पाहता तू बाबांना घराबाहेर शोधण्यासाठी पडू नकोस जिनी मलाही असंच वाटत होतं म्हणून तर मी मम्माला भेटायला गेले पण ती काय रिस्पॉन्सच देत नाहीये मामा नोकरी करतो नोकरी एका बार मध्ये काम करतो दिवसभर त्या बार मध्ये काम करतो आणि रात्री दिवसभर काम करून मिळवलेल्या पैशाची त्याच बार मध्ये बसून दारू पितो मी आता मामाला फोन केला होता दारू पिऊन टाईट होता एका बार मध्ये नोकरी करतो म्हणाला तो खूप दुखावला गेलाय गं प्लीज त्याला तरी घरी बोलून घे बेटा पण ती ते घर सोडून गेलेली नाही तिचं खूप प्रेम होत तुझ्यावर काही संकट आलं ना तर ती तुझ्या मदतीला उभी राहील तुझं संरक्षण करेल म्हणून तर ते घर मला फक्त तुला द्यायचं आहे तू शिकलीस मोठी झालीस स्वतःच्या पायावर उभी राहिलीस ना बेटा की मी येईन तुला भेटायला आणि तुझं घर तुला द्यायला त्यासाठी मला तुझ्या मामाशी घटस्फोट घ्यावा लागला तरी हरकत नाही पण तुझं घर तुला दे त्यातच मला तुझ्या आईच्या आत्म्याला शांती मिळेल तरी शांती मिळेल नमस्कार आपण कोण आत कसे आला दरवाजा तर बंद होता ना नाही दरवाजा उघडाच होता तुम्ही मिनीचे बाबा ना हो मी बसू हो बसा सॉरी पण मी तुम्हाला ओळखलं नाही म्हणजे तुम्ही असं समजा की मी तुमच्या आणि तुमच्या मुलीमधला प्रेमाचा दुवा म्हणजे तुम्ही माझ्या मिनीला ओळखता हो माझी खूप चांगली आणि जवळची मैत्रीण आहे ती म्हणजे माझी लहान बहीणच समजा ना तुम्ही पण तुम्हाला माझा पत्ता कोणी दिला म्हणजे ते आत्ता महत्वाचं नाही आहे ते तुम्हाला हळूहळू मिनीकडूनच कळेल आत्ता महत्वाचं हे आहे की तुम्ही मिनीला एकदा तरी भेटा कारण ती तुमची खूप आठवण काढते आठवण तर मलाही फार येतो पण मी आता नाही भेटू शकत ती मिनी मला भेटली ना मग तिलाच सांगेन तू तू फक्त माझं एक काम कर मिनीला म्हणावं बाबांबद्दल गैरसमज करून घेऊ नकोस
तुझे बाबा ही तुझ्यावर फार प्रेम करतात. हे मी तिला सांगण्यापेक्षा तुम्ही तिच्यासाठी एखादं पत्र लिहा जे मी तिच्याकडे पोहोचवेन. अरे पण ते पत्र मिनीच्या मम्माच्या हाती लागलं तर तिला कळेल की मी आणि मिनी एकमेकाच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहोत. मग माझा शोध घेण्यासाठी ती मिनीचा छळ सुरू करेल. ते घर तिला तिच्या नावावर हवंय तेच तर आमच्या भांडण्याचं कारण होत. म्हणून तर मला घर सोडावं लागलं. आणि घर नसतं सोडलं ना तर हिने ते घर नावावर करून द्या म्हणून तगादा लावून शेवटी ते नावावर करूनच घेतलं असत. नाही नाही त्याची काळजी तुम्ही अजिबात करू नका. ते पत्र तिच्या मम्माच्या हाती लागणार नाही याची मी तुम्हाला खात्री देतो. आणि मिनीने सुद्धा तुमच्यासाठी एक पत्र लिहिलंय जे मी तुम्हाला द्यायला. मला ना हे पत्र वाचायचंय. 50 वेळा वाचायचंय. अगदी पण भरोपर्यंत वाचायचंय. माझ्या मिनीने माझ्यासाठी पत्र लिहिलंय. माझ्यासाठी पत्र लिहिलंय. जरूर वाच. मिनीची आठवण म्हणूनच ते पत्र मिनीने तुमच्यासाठी दिलं. आणि हे पत्र वाचून तुम्ही सुद्धा तिच्यासाठी एक पत्र लिहा जे न्यायला मी उद्या परत येईल. मी खरंच पत्र लिहि. तू खरंच येणार ना पत्र घ्यायला? हो. मग तर मी खरंच पत्र लिहिन माझ्या बाळासाठी, माझ्या मिनीसाठी. येतो. बेटा मी पण तुझ्यासाठी एक पत्र लिहीन आणि नक्की तुला भेटायला येईन. जिनी आणि मिनी, मिनी आणि जिनी, जिनी आणि मिनी. या दादाच काय करायचं काही कळतच नाही मला. पप्पू म्हणतो तसा हा रोज दारू प्यायला लागला तर नशेच्या भरात कधीही इथे येऊन मला त्रास देऊ शकतो. बऱ्याच सिक्रेट त्याला माहिती आहेत. खास करून मिनीच्या फिक्स डिपॉझिट बद्दल त्यांनी जर इथे बोंबाबोंब केली तर प्रॉब्लेम व्हायचा. उगाचच मी त्याला सगळ्या गोष्टी सांगितल्या. मला काय माहिती होत की पुढे जाऊन हा असा त्रास होईल मला. म्हणून काहीतरी करायला हवं जेणेकरून हे सगळं थांबेल आणि त्या घरातही राहायला येणार नाही. असं काहीतरी मी केलं पाहिजे ज्याने सगळ्या गोष्टी नीट होतील. खूप गरजेचं आहे सगळं. मेलेल्या उंदराचा वास कुठून येतोय? तू आली ना मिनी की तिला सगळं साफ कर. त्याचा विचार करावा तोच माझ्या समोर असत. माझ्या मनातल्या सगळ्या गोष्टी तशाच होणार आहेत वाटत. मेरी प्यारी बहनिया बनेगी करोडपतिया. वा 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 बहिणा बाई, मी नाही तर सगळा खर्च या फर्निचर वर लावलेला दिसतोय. हे बघ माझ्या महिन्याभराचा खर्च आहे. बघ बघ बसायचं नाही. घाण वास लागेल तुझा या सोफाना. ठीक आहे इकडे बसतो मी. तू इथे का आलास मला सांग. का आला?
कारण तुम्ही जरी मला विसरलात तरी मी तुम्हाला विसरू शकत नाही बहिणा. अप्पूचा फोन आला होता मला, मन कळवळलं माझ. तुझी आठवण दौड के चला आया भाई. शी दौड़ के चला आया और ऊपर से दारू भी ढोस के आया. ऊपर से नहीं नीचे से है? बार के काउंटर के नीचे घुस के बार मालकाच नकळत दोन क्वार्टर मारून आलो. अरे दादा ये क्या हालत बना रखी है तुमने, कुछ लेते क्यों नहीं? का है तुझे हाल दादा, बघवत नहीं है. ले रहा हूं ना क्वार्टर, ले रहा हूं मैं. अरे अरे सोड़ ती दारू. सोडू? का सोडायची, का सोडायची बहिणा बाई? कारण आपलीच माणसं आपल्याला जेव्हा सोडतात ना तेव्हा हा एकमेव आधार असतो. थोडी घेतली ना की सगळी दुःख दूर होतात. संसार उद्ध्वस्त करे दारू. हा बरोबर, तेव्हा दारू स्पर्श नका करू, संसार नका करू. या थोर महापुरुषाची वाणी. अरे थोर नाही चोर आहे बहिणा. बाई काय दादा, एक लक्षात ठेव, प्लीज मला इमोशनल ब्लॅकमेल करू नकोस, त्यांनी काहीही फरक पडणार नाहीये, कळलं? तू या घरात परत येणार नाहीस, लक्षात ठेवे. आणि हो, तुझा आणि माझा संबंध आणि नातं दोन्ही संपलेलं आहे, ओके? रक्ताची नाती जरी तुटली ना तरी व्यवहाराची नाती तुटत नाही बहिणाबाई. म्हणजे? म्हणजे ही सगळी प्रॉपर्टी आहे ना ही माझ्यामुळे तुला मिळाली, माहितीये ना? त्यामुळे व्यवहारी दृष्टिकोनातून यावर माझाही हक्क आहे. आणि तो तू नाकारलास तर तो कसा मिळवायचा हे मला चांगल्या प्रकारे माहित आहे. दादा, तू जर मिनीच्या फिक्स डिपॉझिट बद्दल बोलत असशील ना तर ते मॅच्युअर व्हायला अजून 3 वर्ष आहे, तेव्हा तू 3 वर्षानंतर ये, मग आपण बोलू, कळलं? आणि हो, तुझ्या त्या थोर माणसाला सांग की 3 वर्ष त्याच्याबद्दल बोंबाबोंब करू नको, नाहीतर त्याचा व्यवहारिक नुकसान होईल, कळलं? नाही करणार. ए करणार का बोंबाबोंब? नाही करणार म्हणते. नाही करणार काय? अरे बापरे, हो बहिणा भाई, हा थोर माणूस काय बोलतो, त्याच तोंड बंद ठेवण्यासाठी त्याला असं कुलूपच मिळत नाहीये ग. त्यामुळे ना 3 वर्ष मॅच्युरिटी होईपर्यंत त्याच्या दर महिन्याचा जेवढा खर्च आहे ना तो मला प्रत्येक महिन्याला देत जा. जिनी आणि मिनी, मिनी आणि जिनी, जिनी आणि मिनी. अरे पण तू लागलास ना कुठेतरी नोकरीला, एखाद्या कुठल्या बार मध्ये? हा एका बार मध्ये नोकरी करतोय, पण काय ना घरी आरामात बसून खायची सवय या शरीराला लागली आहे, त्यामुळे कामासाठी शरीर साथ नाही देत. बरोबर आहे, ती ही माझीच चूक झाली ना, तुला असं बसून खायला जेवायला घातलं ना इतके वर्ष आणि महिने, आता तुझ्या चुकीचं फळ तुलाच भोगायला हवं. भोगतेच आहे मी, भोगतेच आहे, पण एक लक्षात ठेव, माझ्यापासून आणि या घरापासून लांब राहा. नाही येणार. हा महिन्याच्या 1 तारखेला येईल. कुठल्या तारखेला यायचं सांग, लगेच ये. नाही, त्याच्यासाठी सुद्धा तू या घरात पाऊल ठेवायचं नाही, कळलं? बाहेर कुठेतरी भेटून मी तुला पैसे देत जाईन. आणि हो, महान थोर माणूस आहे ना तो आतमध्ये तुझ्या बसलाय तो, त्याला सांग प्लीज कृपा करून दारू पिणं सोड, लक्षात ठेव.
आता सांग ए पिणार नाही ना नाही पिणार रे तू दारू बिलकुल पिणार नाही ऐकतो माझा तू चल आता या महिन्याचा भत्ता देऊन टाक काय ना मला बरीच काम आहेत निर्मला सध्या ना परश्याकडे राहतोय भाड्याने आज मुदत संपणार आहे बाहेर एक छोटीशी झोपडी बघितली त्याचं भाड बंगले एवढे म्हणून आलो इकडे नाहीतर आलो नसतो मी शपथ नाही दादा तू जर व्यवस्थित इथे राहिला असतात तर तुला कुठल्याही गोष्टीची कमी होती का रे मग राहतो एक शेवटची संधी देऊन बघ राहतो इकडे झोपूच झोपतो तू झोपायचं नाही तू झोपला की तुम्ही मेलेल्या उंदराचा वास ना माझ्या सगळ्या फर्निचरला लागेल तू खाली बस खाली बस खाली बसतो ना खाली बस नको तू बसलास ना की निघणार नाहीस तू इथनं मला माहितीये तू तू भरा तू आहेस तसाच उभारा मी पैसे आणते म्हणतात ना जितेची मुखोड मेल्याशिवाय जात नाही तेच खरंय तू इथेच थांब आणि माझ्यापासून लांब राहा कळलं पैसे आणते बस इकडेच आहे 200-500 रुपये चालणार आहेत का तुला 200-500 नको नको युजलेस आहेस तू पैसे आणते नको माहिती होता मला तू हेच करणार थांब इथे ही प्रॉपर्टी कशी हडप करायची याचा प्लॅन इथून दूर राहूनच आखता येणार आता मी लांबच राहतो म्हणतात ना दुरून डोंगर साजरे या वसुली भाईचे 7 लाख रुपये कसे द्यायचे याचा प्लॅन माझ्या डोक्यात तेव्हाच शिजला जेव्हा पप्पूचा फोन आला पहिला डल्ला ना निर्मलाच्या या प्रॉपर्टीवर मार मला म्हणता जया जो आया मेरे बीच में वो काम से गया बहिना भाई येत आहे ना पैसे घेऊन ये परश्या ये हा कसा वाटला आपला गरीब खाना एकदम मस्त एकट्या माणसाला किती जागा लागते नाही तरी जया तू माझं घर म्हटल्याप्रमाणे 2 दिवसात सोडलंय फार बरं झालं नाहीतर 1 दिवस जरी जास्त राहिला असतास ना तर माझी बायको घर सोडून निघून गेली असते हे परश्या आपण जबान दिली ना म्हणजे दिली पण तुमचा माझ्यावर विश्वास नाही त्याला मी काय करणार जया आता तुझे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेत तुला राहायला घर आणि खर्चाला दर महिन्याला बहिणीकडनं पैसे मिळणार आहेत तेव्हा आता वेटर काम करायला जायची काही गरज नाही आता फक्त तू एकच काम कर त्या भाईचे पैसे कसे द्यायचे ह्यावर लक्ष केंद्रित कर आता एकच आठवडा राहिला रे फक्त परशा अरे तू काळजीच करू नकोस आपण उद्याच ना वसुली भाईकडे जाऊ काय सांगतोयस काय म्हणजे तू वसुली भाईच्या पैशाची पण सोय करून ठेवलीस की काय रे तसं नाही रे आपण उद्या त्याला पैसे द्यायला जायचं नाही मग काय रिकाम्या हाताने मार खायला जायचं नाही भाईला ऑफर द्यायला जायचं ऑफर कसली ऑफर अशी ऑफर ज्यामुळे वसुली भाईला 7 लाखच नाही तर 10 लाख रुपये मिळतील आणि आपल्याला पण तेवढेच मिळतील म्हणजे बाय 10 लाख गेट 10 लाख अशी कोणती गोल्डन ऑफर आहे रे तुझ्याकडे ते मी वसुली भाईना सांगेन ना तेव्हा ऐक हा या कामात थोडी रिस्क आहे पण काम 100% होईल आता झटपट पैसे मिळवायचे असतील तर थोडी रिस्क तर घ्यावी लागणार ना अरे वसुली भाईचं मॅटर क्लिअर करण्यासाठी रिस्क घेऊन असं व्हायला नको की आगीतून निघालो आणि फुपाड्यात पडलो
नाही तसं नाही होणार, कारण या मॅटर मध्ये आपण पिक्चर मध्येच येणार नाही, पिक्चर मध्ये येणार तो वसुली भाई। आपण असू पडद्यामागचे दिग्दर्शक, मी डायरेक्टर आणि तू असिस्टंट डिरेक्टर, त्यासाठी आपल्याला पिक्चर मध्ये असणाऱ्या विलनला स्टोरी ऐकावी लागेल। चालेल, पण विलनला स्टोरी नाही आवडली तर? ऐसा कोई विलन पैदा नहीं हुआ जो जया के स्क्रीन प्ले को ना पसंद करे, तो वसुली भाई क्या चीज है? तुझा स्क्रीन प्ले नेहमीच चांगला असतो रे, पण ऍक्च्युअल शूटिंगच्या वेळेला तू माती खातोस ना, त्याची भीती वाटते। काही परशा नाही, या वेळेला आपल्या प्लॅनची माती नाही वाढा। मग ठरलं तर आता मिशन काश्मीर। ए वसुली भाई पत्र बघून ते खूप भावुक झाले, खूप एक्साइट झाले। तुझं पत्र कधी वाचतो आणि कधी नाही असं त्यांना झालं, म्हणून मी तिकडे जास्त वेळ नाही थांबलो। माझ्या मिनीचं पत्र असती म्हणून मी ते 50 वेळा वाचणार, मन भरेपर्यंत वाचणार असं ते म्हणाले। ही मर्डरची सुपारी नाहीये, मग किडनॅपिंगची आहे। कोणाच्या किडनॅपिंगची आहे? माझ्या भाच्याच्या। तुझ्या भाच्याच्या? हा।